अवनी ही नानासाहेबांची एकुलती एक लेख खूप लाडत वाढलेली पण लाड हे कधी उतू नाही गेले नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान ठेवून वागणूक तर दिलीच आणि खंबीरपणा पण दिला जन्माच्या वेळेलाच आई गेली पण त्यांनी आईची कमतरता कधी तिला जाणवू नाही दिली मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं तिला कम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कम्प्युटर इंजिनिअरिंगला घातलं पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब पण मिळाला सगळं कसं छान चाललं होतं पण नियतीने काही वेगळंच वाढून ठेवलं होतं अवनीच्या आयुष्यात कंपनीमध्ये काम करत असलेल्या अनुरागला ती खूप आवडायची आणि तिलाही अनुराग आवडायचा खूप हिमतीने त्याने तिला लग्नासाठी विचारलं तिलाही ते अपेक्षित होतं म्हणून तिने लग्नाला होकार दिला खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्नानंतर अवनीने जॉब सोडून दिला लग्नाच्या एका महिन्यानंतरच अनुरागला प्रमोशन मिळालं सोन पावलांनी सून घरात आली म्हणून अनुरागच्या आईबाबांना अवनीचं खूप कौतुक होतं अवनीचं लग्न झालं आणि एका वर्षातच हार्ट अटॅकमध्ये नानासाहेब गेले त्यांच्या जाण्याने अवनीला खूप त्रास झाला तिच्यासाठी ते खूप मोठा आधार होते नानासाहेब तिचे आई वडील आणि एक चांगला मित्रही होते एखादं वासरू कसं त्याच्या आईपासून दुरावलं की कावरं बावरं होतं तशी अवस्था अवनीची झाली होती पण अनुरागच्या आईबाबांनी त्यांची जागा अवनीच्या आयुष्यात घेतली अवनीला ती एकटी आहे हे जाणवू पण नाही दिली स्वतःच्या मुलीसारखं ते तिला समजत सून म्हणून अवनी त्यांना वाटलीच नाही तिला त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळलं लग्नाला आता दोन वर्ष झाली होती काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अनुरागकडचे मागे लागले होते पण अनुरागला अजून एक जबाबदारी नको होती त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध अवनी होती तिचं स्वप्न एका छोट्याशा घट्याचं राजा राणीच्या संसाराचं होतं यामुळे त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात झाली होती, होती। चिडचिड होत होती दोघांची अनुरागच्या आई वडिलांनी खूप समजावलं म्हणून अनुराग, अनुराग बाळासाठी तयार झाला खरा त्यानंतरचे तीन चार महिने व्यवस्थेत गेले आणि गोड बातमी मिळाली अनुरागचे आई वडील खूप खुश होते पण अनुराग अजूनही त्याच्या करिअरच्या मागे होता त्याला बाहेर देशात जाऊन तिथे स्थायिक व्हायचं होतं त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला होता घरी खूप कमी वेळेसाठी तो यायचा अवनीला वाटायचं की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय म्हणून ती सुद्धा काही बोलायची नाही अशाच मनस्थितीमध्ये अनुरागची ओळख शालिनीशी झाली शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वय वर्ष तीस अविवाहित तिलाही कुठलीच जबाबदारी बंधन नको होती परदेशात जाऊन राहायचं मज्जा करायची पार्ट्या करायच्या आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा गरजा पूर्ण करायच्या अशी होती शालिनी ऑफिस काम ती फक्त असे मोठे आणि श्रीमंत शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती एका ऑफिस मीटिंगमध्ये अनुराग आणि शालिनी यांची भेट आणि ओळख झाली होती शालिनीला अनुराग खूप आवडला होता शिवाय त्याच्याबद्दल कळल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही हळूहळू ती त्याच्या जवळ जाऊ लागली ओळख वाढवू लागली तो ज्या मीटिंगला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बघून बसू लागली अनुरागला पण तिचं असणं आवडू लागलं ती नसली तर तो बेचन व्हायचा आणि तिला ऑफिसमध्ये शोधायचा अनुरागने शालिनीला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं त्यामुळे आता तर ते सतत सोबत असायचे अवनीला तीन महिने पूर्ण झाले होते अनुराग आपल्याला टाळतोय हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होतं आता तर तो दिवस दिवस बाहेर राहू लागला होता रात्रीसुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिस जात होता तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण पन केला पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं इकडे ऑफिसमध्ये त्याला सहा महिन्यासाठी यु एसमध्ये जायचं होतं नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता त्यावर त्याने काम पण खूप केलं होतं आता शालिनी आणि त्याचं प्रेम बरंच फुललं होतं जसं शालिनीला कळलं की तो एसला जाणार ती लगेच त्याच्या कॅबिनमध्ये गेली आणि मलाही घेऊन चल म्हणून मागे लागली तिच्या लडीवाळ बोलण्याला अनुराग भुलला आणि स्वखर्चाने तिचं पण बुकिंग केलं जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं अवनीला काय बोलू काहीच सुचलं नाही अनुराग रात्रीच तयारी करून पहाटेच बॅग भरून अवलीला न सांगता निघून गेला सकाळी उठल्यावर तिला आईने सांगितलं तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं त्या संपूर्ण दिवस अवलीला काहीच सुचलं नाही असं अनुराग का वागतोय तिला कळत नव्हतं अनुरागने शालिनीसोबत मुंबई गाठलं होतं मुंबईतच त्यांनी शॉपिंगचं ठरवलं होतं शॉपिंगनंतर एका हॉटेलमध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट असं प्लॅनप्रमाणे चाललं होतं इकडे अवनीचं मन कशातच लागत नव्हतं काहीतरी विचित्र होतंय पण सारखं तिला जाणवत होतं पण नक्की काय हे काही कळत नव्हतं रात्री कशी तरी करून झोप लागली पण तिला अचानक दचकून जाग आली स्वप्न खूप विचित्र पडलं होतं की कुणीतरी अनुरागला तिच्यापासून ओढत दूर नेत होतं परत थोडं पाणी पिऊन तिने झोपण्याचा प्रयत्न केला असेच दिवस जात होते इकडे अनुराग आणि शालिनीचं मस्त मजेत चाललं होतं अनुरागला जाऊन तीन महिने झाले होते या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता बाबांनीच दोन वेळा खुशालीसाठी कॉल केलेला नंतर अनुरागने बऱ्याचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं काही दिवसांनी अनुराग परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅटवर राहतोय हो हे त्याच्या घरच्यांना नंतर कळलं तो असं का वागतोय हो हे मात्र त्यांना नाही समजलं अवनीला आता सहावा महिना सुरू होता आणि अचानक रात्री बाबांचा म्हणजे सासऱ्यांचा मोबाईल वाजला अनुरागचा कॉल आहे असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला ते तिघेही खूप खुश खुँँ झाले अवनीचा तर आनंदच मावत नव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला काय होते हे तिला आणि सासूला काही कळत नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलते अनुराग हे मात्र नक्की आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते काय झालं म्हणून आईने विचारलं तर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो अवनीला डिवोर्सची नोटीस पाठवतो आहे हे ऐकून तर अवनीच्या पायाखालची जमीनच निसटली सुद्धा तिला सुचलं नाही आई बाबा तर खचूनच गेले दुसरं लग्न कोणाशी कोण आहे ती का कशाला असे अनेक प्रश्न एकदम अवनीला भेडसावून गेले ह्यानंतर तिसऱ्याच दिवशी अनुरागने एका वकिलातर्फे अवनीला नोटीस पाठवली सातवा महिना संपायला आलेला होता आणि अवनीला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला अचानक पोटात दुखू लागले आईबाबांनी तिला लगेच दवाखान्यात ॲडमिट केलं ब्लिडिंग सुरू झाल्यामुळे डॉक्टरनी तिचं ऑपरेशन सांगितलं सिजरियन करून डिलिव्हरी केली मुलगी होती एवढं सबाळ एका पेटीत ठेवलं अवनीला तर अजून शुद्ध झाली नव्हती त्या दिवशी अनुरागचा बाबांना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून बाबांनी त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेवून दिला अवनीला शुद्ध आली बाळ कसं आहे तिने विचारलं आईने सांगितलं मुलगी आहे बाळ व्यवस्थित आहे फक्त हे ऐकून अवनीला जरा बरं वाटलं एक आधार वाटला तिला तिने सगळं पळ एकवटून बाबांकडून त्या डिव्होर्स पेपरवर सही केली आणि बाबांना बोलली बाबा सांगा त्याला की तू आता मुक्त आहेस आमची कुठलीही जबाबदारी तू मारू नको किंवा आमचा कुठलाही तुला त्रास होणार नाही बाबांनी खूप दिवसांनी पहिली लग्न करून आणलेली अवनी बघितली खूप छान वाटलं त्यांना ते म्हणाले अवनी बेटा तुला माझा आणि हिचा कायम पाठिंबा असेल आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला पण वाईट वाटून घेऊ नको तू आमची मुलगीच आहेस दोन दिवस बाळ खूप छान रिस्पॉन्स देत होतं पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले डॉक्टर सर्व प्रयत्न करत होते पण शेवटी व्हायचं तेच झालं ते त्या छोट्याशा नाजुकाला नाही वाचवू शकले अवनीवर तर संकट जसं काही एक एक करून वारच करत होते आई बाबा आणि अवनी त्या दिवशी खूप रडले त्या एका आशेवर अवनी सगळं विसरायला तयार झाली होती तिच्यात हिंमत आली होती पण ती किरणसुद्धा विजली होती दुसऱ्या दिवशी आईबाबांनी अवनीला घरी आणलं पण अनुरागच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या अनुराग मात्र पूर्णपणे शालिनीमय झाला होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अनुरागच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये ते दोघे राहत होते पैसा तर शालिनी पाण्यासारखा खर्च करत होती अनुराग कमवत होता आणि शालिनी उधळत होती पण अनुरागच्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती अवनीला एक एक दिवस युगासारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अनुराग तिला डोळ्यापुढे दिसत होता तिची अवस्था बघून आई बाबा सुद्धा हळवे झाले होते पोरीला ह्यातून कसं बाहेर काढायचं ह्याचाच ते विचार करत होते अवनीला तर वेळ दिवस तारीख काहीच लक्षात नव्हतं जेवण पण आईने बोलवलं तर बाहेर यायची काहीतरी मोजून दोन घास खायची आणि परत रूममध्ये स्वतःला कोंडून घ्यायची काय होऊन बसलं हे पोर तरी हिम्मतवाली पण एकावर एक घाव कसे सहन करत असेल तिचं तिलाच माहिती असं आई आणि बाबा म्हणत काहीतरी करून तिला ह्यातून बाहेर पाडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होतं बाबांचे एक कुलकर्णी हे प्राध्यापक होते एकदा असंच बोलता बोलता त्यांनी त्यांची ही इच्छा त्यांना बोलून दाखवली त्यांनी बाबांना सुचवलं की त्यांच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकसाठी जागा आहे आपण तिला म्हणू थोडा वेळही जाईल आणि मनही रमेल कामात व्यस्त राहील ती बाबांना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला ते लगेच घरी पोहोचले आणि आईंना त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णीचं बोलणं सांगितलं आई पण खूप खुश झाली पण अवनीला कसं तयार करायचं हा मोठा प्रश्न होता आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत आजही त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या अवनीला बोलल्या तु तू ह्यातून बाहेर पड बाळ तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सहन होत निदान आमच्यासाठी तरी मी एक स्त्री म्हणून तुझं दुःख समजू शकते पण तुझ्यापुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे आम्ही काय वय झालेली मंडळी आज आहोत उद्याचं माहीत नाही आहोत तोपर्यंत तुला नक्की साथ देऊ तू ह्यातून बाहेर पड मला आणि ह्यांना तुझ्यावर तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे तू मनातून तयार हो उभारी भर या आघाताला तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे उठ अवनी झटक हे सगळं आणि इतकं बोलून त्या निघून जातात अवनी हे सगळं फक्त ऐकत असते त्या गेल्यानंतर ती त्यांच्या बोलण्याचा विचार करते संध्याकाळी जेवायला आई अवनीला आवाज देतात टेबलवर आई बाबा तिची वाट बघत असतात अवनी येते पान वाढलेली असतात सगळे सुरुवात करतात थोड्याच वेळात बाबाही आईनी बोललेला विषय काढतात अवनी आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे मलाही तू तु ह्यातून बाहेर यावं असं वाटतं तुझ्यासाठी जे काही आम्हा दोघां म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू तुला नक्की साथ देऊ बाळ तू आमचीच आहेस आमच्यासाठी तू उभारी भर आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की ह्या परिस्थितीतून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णीशी बोललो त्याच्या कॉलेजमध्ये लेक्चरची जागा रिकामी आहे तू विचार करावा ह्या नोकरीचा असं आम्हा दोघांना वाटतं अवनी बाबांचं म्हणणं ऐकत असते जेवण संपवून ती परत तिच्या रूममध्ये जाते आत गेल्यावर तिला आईचं बाबांचं बोलणं आठवतं तिला नानासाहेब आठवतात त्यांना अवनीचं असं वागणं कधीच आवडलं नसतं त्यांनी सुद्धा जे आई बाबा बोलले तेच तिला सांगितलं असतं रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसतं अवनी रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करते दुसऱ्या दिवशीची सकाळही अवनी बाबा आई यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते सकाळी सगळं आटपून न बोलवता अवनी बाहेर येते ती चहासाठी टेबलवर बसते आई त्यांचा बाबांचा आणि अवनीचा चहा आणतात ती दोघांना सांगते की तयार आहे इंटरव्ह्यूसाठी कधी आहे सांगा आईबाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो बाबा लगेच कुलकर्णींना फोन लावतात उद्या सकाळची अकरा वाजताची वेळ ठरते त्या दिवशी अवनी तिची जुनी पुस्तकं चाळत बसते आईबाबांना ते बघून खूप छान वाटतं पोर बाहेर पडते आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं समाधान असतं सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जातात अवनीचा इंटरव्ह्यू होतो तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात ती दोन तासांनी बाहेर येते बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबांजवळ येते आणि सांगते बाबा परवापासून जॉईनिंग आहे इतका आनंद बाबांना अनुरागच्या नोकरीच्या वेळेस पण नव्हता झाला जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात आई ह्यातच सर्व समजून घेतात आणि आनंदाश्रमनी दोघांचं स्वागत करतात आणि अवनीचं कॉलेज सुरू होतं इकडे अरुराग आणि शालिनीचं सोबत राहणं सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललं होतं कुठलंही बंधनं नाही ना कुणाची काही जबाबदारी ना कुणी प्रश्न विचारत होतं हवं ते हवं तेव्हा करता येत होतं सगळं एकदम बिनधास्त चाललं होतं अनुराग शालिनीमध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता किंबहुना तिनेच त्याला गुंतवून घेतलं होतं त्यात तिचा दोन प्रकारे फायदा होता एकतर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेगवेगळ्या टूरमध्ये त्याच्याबरोबर जाता येत होतं कधी अगदीच नाही जमलं त्याच्याबरोबर जायला तर हिला एक हक्काचं घर मिळालं होतं जिथे ती आरामात तिच्या गरजा पार्ट्या मित्र गोळा करू शकत होती अनुरागला कामाचा ताण खूप वाढला होता बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राहत असे घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे रात्री आला तरी ऑफिशियल कॉल असत असल्यामुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता अशातच शालिनीला राहुल भेटला राहुल एक बिझनेसमॅन होता त्याचा स्वतःचा फॅमिली बिझनेस होता शिवाय पिझ्झाच्या रेस्टॉरंट चैन होत्या पुणे आणि मुंबईमध्ये राहुल अनुरागचा शाळेपासूनचा मित्र एकदा असंच दमून अनुराग घरी आला होता तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून म्हणवलं ते एका शॉपमध्ये गेले अनुरागला तर केव्हा एकदाचं खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होतं तो खूप दमला होता ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून राहुल आला ते, ते त्याचंच रेस्टॉरंट होतं अनुरागने राहुलशी शालिनीची ओळख करून दिली बघता शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं की हे शॉप आणि असे चैन शॉप त्याचे पुणे मुंबईत आहे तिचे तर डोळेच चमकले त्यानंतर अनुराग ऑफिसला गेल्यावर त्या शॉपला जाऊ लागली राहुलशी ओळख वाढवू लागली असंच एकदा अनुरागला ऑन साईड जावं लागणार होतं त्याला एका महिन्यासाठी काम होतं तिथे ह्या वेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्याबरोबर यायचा तू जा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्याबरोबर आता तिला अनुरागमधला इंटरेस्ट संपला होता तिला राहुल आवडू लागला होता राहुल स्मार्ट तर होताच शिवाय भरपूर पैसाही होता त्याच्याकडे शिवाय आता अनुराग तिला बोरिंग वाटू लागला होता ती आता राहुलला टार्गेट करू लागली होती अनुराग गेला त्या दिवशी तिने राहुलला फोन केला की ती अनुराग नाही तर एकटी आहे असं ती कधी राहिली नाही खूप भीती वाटते तू सोबत येशील का असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं पण राहुल पक्का बिझनेसमॅन होता शिवाय शालिनी काय आहे ह्याची त्याला थोडी कल्पनाही होती आता हीच वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तिचं इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला शालिनीला वाटलं लागला मासा गळाला एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वस्थ झाली तिने परत त्याला कॉल केला दहा मिनिटात पोहोचतो म्हणून त्याने कळवलं शालिनीने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती घरात सगळीकडे मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर होता डिनरची सगळी तयारी होती घरातलं वातावरण एकदम रोमँटिक होतं दहा मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजली अगदी आनंदाने रोमॅन्टिक मूडमध्ये शालिनीने दार उघडलं दार उघडताच राहुल आत आला तसं शालिनी त्याच्या गळ्यातच पडली म्हणाली केव्हाची वाट बघत होते मी तुझी किती हा उशीर अगदी असंच ती अनुरागशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुलला होता शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती आणि असाच एका क्षणी एकदम बाल्कनीमधून अनुराग आत आला हे सगळं राहुलचं प्लॅनिंग होतं त्याला अनुरागला पटवून द्यायचं होतं की शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेत आहे अनुरागचं ऑन साईड जाणं पण त्या प्लॅनिंगचा एक भाग होता आणि जेव्हा शालिनी त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती तेव्हा त्याचा या गोष्टीवर विश्वास बसला राहुलने शालिनीचा आलेला कॉलसुद्धा अनुरागला ऐकवला त्यावेळी अनुराग त्याच्यासोबतच होता आज शालिनी पुरती अडकली होती आणि अनुरागचे डोळे खाडकन उघडले होते त्याला शालिनीचा खूप राग येत होता तिला मारणार पण राहुलने त्याला अडवलं अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढलं आणि आत येऊन अनुराग एका लहान मुलासारखा राहुलच्या कुशीत रडला त्याला तो आई बाबा आणि अवनीशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं प्रत्येक गोष्टीत तो शालिनीमुळे कसा त्याच्याच लोकांशी चुकीचा वागला हे त्याला जाणवलं होतं आता त्याला अवनीची आठवण येत होती आईबाबांचा चेहरा डोळ्यांपुढे येत होता पण प्रायश्चित करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होतं आणि रडू अनावर होत होतं त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागू म्हणून मागे लागला कसंतरी तरी समजवून राहुल त्याला आईबाबांकडे घेऊन गेला दाराची बेल वाजली आईने दार उघडलं अनुरागला आणि राहुलला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलवलं बाबा हॉलमध्येच होते अवनी कॉलेजला गेली होती बाबा अनुरागला बघून खूप चिडले कशाला आला आता परत आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो परत का आलास तुझी हिम्मत तरी कशी झाली घराचा ओंबरठा ओलांडायची अरे ज्या अवनीने जीवापलीकडे तुझ्यावर प्रेम केले तिला तू त्या नटवीसाठी सोडलं तू आमचा मुलगा आहेस ह्याचीच लाज वाटते मला कुठे कमी पडलो आम्ही कधी विचार केला की अवनीचं काय झालं असेल तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला अरे तुला तर ऐकून पण घ्यायचा वेळ नव्हता की तुझं बाळ कसं आहे मुलगा आहे की मुलगी नाही तू नी घेतून असं म्हणून बाबांनी एक जोरात अनुरागच्या कानाखाली वाजवली ज्या दिवशी तू डायव्हर्सचे पेपर पाठवले त्या दिवशी आपला सुद्धा संबंध संपला आता काय घ्यायला आलाय निघून जा इथून असं म्हणून बाबांनी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्यांना थांबवलं आणि सगळं कसं घडत केलं ते सर्व सांगितलं अनुरागनेही माफी मागितली मी दोषी आहे आणि ह्यासाठी तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला तयार आहे बाबांनी त्याला सर्वात पहिले अवनीची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं हे सगळं सुरू असतानाच अवनी दारात उभी होती खूप रडू येत होतं तिला अनुरागने जेव्हा तिला पाहिलं त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे अवनीने त्याला तिथेच थांबवलं तिने अनुरागवर मनापासून प्रेम केलं होतं पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आईबाबांसाठी पण नवरा म्हणून ती कधीच त्याला स्वीकारू शकली नाही आईबाबांनी अवनीलाच आपली मुलगी मानत तिच्यासोबत ते शेवटपर्यंत राहणार असा निर्णय घेतला अनुरागला त्यांनी घरी स्थानसुद्धा नाही दिलं आणि घरही नाही अवनी आईबाबांची अगदी मुलीप्रमाणे काळजी घेत होती आणि मुलीचं योग्य हातात कन्यादान करून निश्वास घ्यायचा असं त्यांनी स्वतःला वचन दिलं मैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद